यस न्यूज मराठी चैनल ताजा घडामोडीं सोबत अपडेट राहण्यासाठी चैनल सब्सक्राइब करून घंटी समोरील बटन दाबा आणि अपडेट रहा। खासदारांच्या पुढाकाराने गरजूंना किराणा साहित्य व सॅनिटायझर वाटप। पलटण शहरात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पुढाकाराने पाड्यातील गरजूंना किराणा साहित्यासह सॅनिटायझरचे वाटपाचा उपक्रम सध्या राबवण्यात येत आहे। राज्यात लॉकडाऊनला 40 दिवस उलटत असताना मोठ्या प्रमाणात गरजू मोलमजुरी करणारे कामगार तसेच आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांना जीवनावश्यक वस्तूंची वाटप केली जात आहेत। या सर्वांच्या परिस्थितीत सातारा जिल्ह्यातील खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पुढाकाराने फलटण येथील पाड्यातील गरजूवंतांना किराणा साहित्य तसेच कोरोनापासून बचाव व्हावा याकरिता सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले। या संकटसमयी नागरिकांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू अशी ग्वाही पालिकेचे विरोधी पक्ष नेते शमशेर सिंग नाईक निंबाळकर व नगरसेवक अशोक जाधव यांनी दिले। COVID-19 फलटण परिसरातील जनता त्रस्त आहे। आता याच्या संदर्भात नागरिकांच्या प्रबोधन करणे व त्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने COVID-19 प्रबोधन करणे आणि त्यांना जे वंचित कुटुंब आहेत त्यांच्याकडे अन्नधान्याचा तुतोडा आहे यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वतीने अन्नधान्याचा पुरवठा करण्याचे काम आज रोजी भारतीय फलटण तालुका भारतीय जनता पार्टी यांनी हातात घेतलेलं आहे आणि ते काम आजपासून सुरू झालेलं आहे। महिनाभर कोरोना या विषाणूमुळे लॉकडाऊन दर 15 दिवसाला वाढत चालत असल्यामुळे सरकारची संपूर्ण आणि फलटण प्रशासन पोलीस यंत्रणा या सर्वांची मदत होत आहे। तरीही काही कुटुंबांना जे गरीब आहेत ज्यांची अवस्था खाणेसुद्धा नाही अशा सर्व कुटुंबांना रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार साहेब यांच्या व शमशेरदादा नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व मलटणमधील नगरसेवक नागरिक हे सर्व आत्ता ज्या लोकांना अन्नधान्य भाजीपाला या ह्याचं थोडंसं त्याला माफक ह्याच्यामध्ये त्यांना आम्ही देत आहोत। त्या साखर तेल कांदा बटाटा या पैसे सर्व वस्तू ज्या गृहोपयोगी वस्तू आहेत त्या त्यांना पुरवत आहोत। एक आमच्यातर्फे ह्या लोकांना मदतीचा हात खासदार साहेबांच्या मार्फत या सर्व या क्वारंटाईन पिरियडमध्ये देत आहोत। प्रतिनिधी संदीप कुमार जाधव यस न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या बातम्यांकरता फलटण सातारा।